एकतीस डिसेंबर दोन हजार एक एका बाजूस पूर्ण जग नवीन वर्षाचे स्वागत करत होते तिथेच दुसऱ्या बाजूस स्टॉक मार्केटचा बेताज बादशाह ज्यांनी भारताच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा स्कॅम केला ते हर्षद मेहता हॉस्पिटलमध्ये आपला शेवटचा श्वास घेत होते पुढील पाच मिनिटांमध्ये आपण हर्षद मेहता यांचे संपूर्ण जीवन आणि त्यांच्या स्कॅमची पूर्ण गोष्ट जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरू करूया हर्षद मेहता यांचा जन्म एकोणतीस जुलै एकोणीसशे चौपन्न मध्ये गुजरात येथील पनेली मोठी येथे एका जैन गुजराती परिवारामध्ये झाला त्यांचे वडील शांतीलाल मेहता यांचा एक छोटा बिझनेस होता जो पुढे अनेक प्रयत्न करून सुद्धा बंद पडला लहानपणी हर्षद यांना अभ्यासापेक्षा क्रिकेट खेळणे खूप आवडायचे परंतु ते क्रिकेटमध्ये आपले करिअर बनवू शकले नाहीत एकोणीसशे मध्ये हर्षद यांनी लाला लजपतराय कॉलेज मुंबई येथून आपले बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले कॉलेजमध्ये असतानाच आपल्या फॅमिली सपोर्ट म्हणून हर्षद यांनी आठ वर्षांपर्यंत खूप ठिकाणी लहान मोठे जॉब्स केले यानंतर हर्षद यांना न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी येथे सेल्समॅन म्हणून जॉब मिळाला आणि येथूनच त्यांनी शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट घेण्यास सुरुवात केली हर्षद मेहता यांची स्वप्ने खूप मोठी होती हर्षद मेहता यांचे असे म्हणणे होते की शेअर मार्केट इतकी खोल विहीर आहे कि त्यामुळे पूर्ण देशाच्या पैशांची तहान सहज भागू शकते या खोल विहिरीमध्ये डुबकी मारून आपली पैशांची तहान भागवण्यासाठी हर्षद यांनी आपली नोकरी सोडून स्टॉक मार्केट शिकण्यासाठी हरजीवनदास नेमिदास सिक्युरिटीज या एका ब्रोकरेज फर्म मध्ये एक जॉबर म्हणून काम करण्यास सुरुवात केली ब्रोकर्स ज्या कंपनीचे शेअर्स विकायचे आहेत आणि ज्यांना शेअर्स खरेदी करायचे आहेत त्यांच्यामध्ये मेडिएटरचे काम करतो आणि या ब्रोकर्सना जे क्लायंट्स पुरवतात त्यांना जॉबर असे म्हणतात तेजबुद्धी असणारे हर्षद यांनी लवकरच स्टॉक मार्केट मधील मा सर्व डावपे शिकले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हर्षद यांनी आपल्या भावासोबत मिळून ग्रो मोव्हर रिसर्च अँड एसेट मॅनेजमेंट या नावाची एक कंपनी सुरू केली आणि बीएससी चा ब्रोकर बनून आपला ब्रोकिंगचा बिझनेस सुरू केला हर्षद यांनी स्टॉक मार्केटमध्ये मा अग्रेसिव्हली ट्रेडिंग करणे सुरू केले एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद फक्त या सहा वर्षात हर्षद यांनी खूपच वेगामध्ये प्रगती केली त्यावेळी हर्षद सव्वीस करोड रुपयांचा ऍडव्हान्स टॅक्स पे करणारे एकमेव भारतीय व्यक्ती होते हर्षद यांच्या गाड्या पंधराशे पन्नास स्क्वेअर फूटचे चे अलिशान फेसिंग पेंट हाऊस आणि सेलिब्रिटीन प्रमाणे लाईफस्टाईल या सर्व गोष्टींमुळे हर्षद वर्तमानपत्रे आणि मॅगझिन्स मध्ये नेहमी चर्चेचा विषय बनून राहत होते हर्षद आणि त्यांच्या गाड्या पाहण्यासाठी लोक नेहमी गर्दी करायचे त्यावेळी हर्षद ज्या कंपनीच्या शेअर्सना हात लावत असत त्याचे सोने होत असे फक्त तीन महिन्यांमध्ये हर्षद यांनी एस सीच्या शेअरला दोनशे रुपयांपासून रुपयांपर्यंत पोहोचवले होते आणि आपल्या क्लायंट्सना चव्वेचाळीसशे पर्सेंट इतका रिटर्न दिला होता यामुळेच लोक आता हर्षद वरती डोळे झाकून विश्वास ठेवू लागले हर्षद याला स्टॉक मार्केटचा अमिताभ बच्चन बिग बुल आणि मॅन ऑफ इंटिग्रिटी असे म्हटले जाऊ लागले परंतु या सर्वांमध्ये कोणी सुद्धा हा विचार करत नव्हते कि एका सामान्य परिवारामधून येणाऱ्या हर्षद मेहता यांच्या जवळ इतक्या कमी कालावधीत स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी इतके पैसे आले कुठून टाइम्स ऑफ इंडियाच्या फायनान्शियल जर्नलिस्ट सुचिता दलाल यांनी एसबीआय बँकेमध्ये एकदा हर्षद यांना पाहिले होते हर्षद यांच्या कार्स आणि त्यांची लाईफस्टाईल पाहून सुचिता यांना वाटले की एका ब्रोकर जवळ इतका सारा पैसा आला कुठून सुचेता दलाल यांनी हर्षद मेहता यांच्यावरती रिसर्च करण्यास सुरुवात केली तेवीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एक आर्टिकल लिहून हर्षद मेहता यांच्या स्कॅम ला जगासमोर आणले हर्षद मेहता यांनी जवळजवळ पाच हजार करोड रुपयांचा स्कॅम केला होता ज्याची आजची किंमत जवळजवळ चोवीस हजार करोड रुपये आहे चला तर मग हर्षद मेहता यांच्या स्कॅम ला समजून घेऊया परंतु या अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहीत असणे खूप महत्वपूर्ण आहे भारत सरकारचा पैसे कमवण्याचा टॅक्स हा एक मार्ग आहे टॅक्स सोडून अन्य मार्गामधूनही सरकार खूप साऱ्या मार्गांनी पैसे कमवते जसे की सरकार गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इश्यू करते आणि त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ना विकून सरकार पैसे कमवते त्यावेळी सर्व बँकांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीज खरेदी करणे सक्तीचे होते बँक्स या सिक्युरिटीजचा वापर दुसऱ्या बँक्सना शॉर्ट टर्म लोन देण्यासाठी किंवा दुसऱ्या बँक कडून शॉर्ट टर्म लोन घेण्यासाठी करत असत उदाहरणार्थ बँक ए ला जर पैशांची गरज असेल तर ते आपली गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बँक बी जवळ काही काळासाठी तारण ठेवत आणि ज्याच्या बदल्यामध्ये बँक बी बँक ए ला ठरलेल्या दराने शॉर्ट टर्म लोन देत असे काही दिवसांनी बँक ए बँक बी ला ठरलेल्या व्याजासहित सर्व रक्कम देऊन आपली गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मागे घेत असे या ट्रान्झॅक्शनला रेडी फॉरवर्ड डील असे म्हणतात परंतु यामध्ये दोन गोष्टी होत्या एक म्हणजे अशी ट्रान्झॅक्शन बँक फक्त ब्रोकरच्या माध्यमातूनच करत असे आणि दुसरी म्हणजे ट्रान्झॅक्शन मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या बदल्यामध्ये बँक रिसीटचा वापर केला जायचा हर्षद मेहता या बँकांमध्ये ब्रोकर म्हणून काम करत असे इथंपर्यंत सर्व काही ठीक होते परंतु या सिस्टीममध्ये एक लूप होल होते खरं तर बँकेला गव्हर्नमेंट सिक्युरिटी जिथे तारण ठेवायचे आहेत त्या बँकेच्या नावाने चेक इश्यू करायचा असतो परंतु लुप होल हा होता या फास्ट करण्यासाठी ब्रोकरच्या नावाने चेक इश्यू करत असत यामुळे बँकेस कळत नव्हते कि ती बँक कोणत्या बँकेकडून गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी करत आहे किंवा कोणत्या बँकेस गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकत आहे हर्षद मेहता यांनी याच लुप होलचा फायदा घेतला हर्षद गव्हर्नमेंट सिक्युरिटीज तारण ठेवणाऱ्या बँकेकडून रिसीट घेत होता आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज खरेदी करणाऱ्या बँकेकडून पैसे घेत होते आणि दोघांकडून क्लायंट्सला शोधण्यासाठी काही वेळ मागत असत यामुळेच हर्षद मेहता यांच्या जवळ नेहमी काही पैसे शिल्लक असत हर्षद मेहता या साऱ्या पैशांना स्टॉक मार्केट मध्ये गुंतवत असत आणि यातून आपले सारे प्रॉफिट मिळवत असत उदाहरणार्थ फक्त समजण्यासाठी कल्पना करा की बँक बी कडून हर्षद मेहता यांनी शंभर करोड रुपयांची रिसीट घेतली आणि बँक ए ला दिली आणि ए पासून शंभर करोड रुपये घेतले बँकेकडून वेळ मागून घेतल्यामुळे हर्षद ते पैसे स्टॉक मार्केट मध्ये गुंतवत ही आकडेवारी फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी आहे परंतु सत्य परिस्थितीमध्ये हे आकडे वेगळे आहेत असे गृहित धरा की हर्षद यांनी स्टॉक मार्केट मध्ये शंभर करोड रुपयांची गुंतवणूक करून एकशे पाच करोड रुपये कमवले तर ते आपले पाच करोड रुपयांचे प्रॉफिट काढून शंभर करोड रुपये बँक बिला देत असत परंतु जेव्हा दिलेल्या वेळेमध्ये स्टॉक मा मार्केटमधून मा प्रॉफिट मिळाले नाही तर बँक बी कडून पैशांसाठी प्रेशर वाढत असेल तर ते बँक सी कडून गव्हर्नमेंट सिक्युरिटीज देण्याच्या बदल्यांमध्ये दे, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि ते बँक बी ला द्यायचे आणि जेव्हा सी कडून प्रेशर यायचे तेव्हा ते बँक डीला यामध्ये लानवॉल्व्ह करायचे परंतु हर्षद यांची पैशांप्रती असलेली भूक त्यांना एक स्टेप पुढे घेऊन गे गेली हर्षद यांनी बँक ऑफ कराड आणि मेट्रोपोलिटिशियन को ऑपरेटिव्ह बँक या दोन लहान बँकांसोबत मिळून फेक बँक रिसिट बनवण्यास सुरुवात केली उदाहरणार्थ समजा की हर्षद यांनी या बँकेकडून शंभर करोड रुपयांचे फेक रिसिट घेतले आहे आणि बँकेला दिले आहे आणि बँक ए कडून ते पैसे घेऊन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले आहेत आता हे पैसे हर्षद लॉंग टर्म साठी स्टॉक मध्ये गुंतवू शकत होते कारण त्यांना फेक बँक रिसिट देणाऱ्या बँकेकडून त्यांच्यावरती पैशांचे कोणतेही प्रेशर येत नव्हते आणि याचमुळे हर्षद स्टॉक मार्केट मधून पहिल्यापेक्षा जास्त प्रॉफिट कमवू शकत होते समजा हर्षद यांनी स्टॉक मार्केट मध्ये शंभर करोड रुपये इन्व्हेस्ट केले आणि एकशे दहा करोड रुपये मिळवले तर यातील एकशे दोन करोड रुपये ते बँकेला देत असत आणि त्यांच्या जवळील फेक बँक रिसिट घेऊन त्यास फाडून टाकत आणि फेक बँक रिसिट देणाऱ्या बँकेस एक करोड रुपये देऊन आपले प्रॉफिट कमवत असत तेवीस एप्रिल एकोणीसशे या दिवशी सुचेता दलाल यांनी टाइम्स ऑफ लिहिलेल्या हर्षद मेहता यांचा हा समोर आला आणि सर्वत्र गदारोळ माजला नऊ नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी हर्षद यांना अरेस्ट करण्यात आले त्यांच्या आणि त्याच्या भावाच्या साऱ्या बँक अकाउंट करण्यात आली सेबीने हर्षद मेहता आणि त्यांच्या फॅमिली स्टॉक मार्केट मधून कायमचे बॅन केले हर्षद यांच्यावर बहात्तर क्रिमिनल चार्जेस होते आणि सहाशे सिव्हिल लॉ सूट्स फाईल केल्या होत्या अरेस्ट झाल्यानंतर महिन्यानंतर हर्षद जेलमधून जेलमधून बाहेर बाहेर आले आल्यानंतर हर्षद यांनी स्टॉक मार्केट्सच्या टिप्सची एक वेबसाईट बनवली आणि वर्तमानपत्रांमध्ये शेअर मार्केट संबंधी कॉलम लिहिण्यास सुरुवात केली हर्षद यांनी त्यांच्यावरील असणाऱ्या केसेस विरुद्ध लढण्यासाठी त्यावेळेचे सर्वात मोठे वकील राम जेटलानी यांना अपॉइंट केले होते जून एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये राम जेटलानी आणि हर्षद मेहता यांनी एकत्र एक प्रेस कॉन्फरन्स केली ज्यामध्ये हर्षद मेहता म्हणाले की त्यांनी एक करोड रुपयांची लाच पीएम नरसिंहराव यांना दिली होती राम जेटलानी सुद्धा हे म्हणाले होते कि या स्कॅमला जर कोणते नाव द्यायचे असेल तर ते हर्षद मेहता यांचे नसून पीएम नरसिंहराव असे असायला हवे या सर्व आरोपांचे पीएम नरसिंहराव यांनी खंडन केले सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये हर्षद मेहता यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आणि हर्षद मेहता यांना ठाण्याच्या ठेवण्यात आले रकमेची करण्यासाठी सर्व एकतीस डिसेंबर दोन हजार एक मध्ये जेव्हा सर्व जग नव्या वर्षाचे स्वागत करत होते तेव्हा हर्षद मेहता यांचा कार्डियाक अरेस्ट मुळे मृत्यू झाला होता मित्रांनो ही होती हर्षद मेहता आणि त्यांच्या स्कॅमची कहाणी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपले व्ह्यूज कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मराठी चॅनेल यशोगाताला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा शिकत राहा